करुणा न्यूज, निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ। राष्ट्रीय सफाई आयोग सदस्य डॉक्टर पी पी वावा यांना नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेचे सफाई कर्मचाऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांवर 21 मागण्यांचं निवेदन सादर। विभागीय आयुक्त विधान भवन कार्यालय पुणे येथे राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या वतीने बैठक घेण्यात आली। नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेचे राज्य सचिव वैभव गीते व राज्य महिला संघटक पंचशीला कुंभारकर यांनी राज्यातील सफाई कर्मचाऱ्यांचे 21 प्रकारचे प्रश्न मांडून चर्चा केली। यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेअंतर्गत मोफत सदनिका द्याव्यात, लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर वारसांना वारसा हक्काने शासकीय नोकरी द्याव्यात, सफाई कामगारांचा फेर सर्वे करून पुनर्वसन करावे, सफाई कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी, ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका मधील सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार मासिक वेतन द्यावे, या मागण्यांसह इतर मुद्दे मांडले। यावर आयोगाचे सदस्य डॉक्टर पी पी वावा यांनी तात्काळ कार्यवाही करण्यात येईल, शासनाकडून व प्रशासनाकडून अहवाल मागविण्यात येईल असे सांगितले। यावेळी पुणे जिल्ह्यातील सर्व विभागातील अधिकारी उपस्थित होते। यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय पिंपरी चिंचवड, महानगरपालिका पुणे महानगरपालिका अधिकारी, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी, नगरविकास विभाग, जिल्हा परिषद व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। संघटनेच्या वतीने नवनाथ भागवत, रोहित साळे हे उपस्थित होते। विशेष प्रतिनिधी पुणे। धनकरुणा न्यूज, निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ।